गोगावले प्लीज कम ऑन द स्टेज बघूया. प्रदीप गोगावले मागच्या सामन्याचा हिरो. तर आशिष घाडगे यांना विनंती अशी, कृपया प्रदीप यांना सन्मानित करा बघूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. डीकेएम अतिशय एक जबरदस्त मंडळ बघूया, सामाजिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक. तर नितेश भोईर यांच्या शुभ हस्ते बघूया, रायझिंग स्टार. तर विद्यमान सामना कांगोली गड इलेवन सडे आणि श्री काळ भैरव क्रिकेट क्लब सावंत कोंड. सगळे कोंड आहेत रे. तीन षटकांचा सामना असेल बघूया या ठिकाणी. तर टॉस जिंकला या ठिकाणी कांगोली गड. सावंत कोंड पहिल्यांदा फिल्डिंग बॅटिंग. येस काय जरा आम्ही लावून आलो ना, आता लावून म्हणजे पिऊन आलो. कृपया दोन्ही संघाचा ट्वेल्थ मॅन आले का, काय पहिले करवले पाहिजे बरं ना, त्याच्याशिवाय नवरा निघणार नाही. येस कैलास सावंत आणि संतोष सावंत ही पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. अतिशय भन्नाट आयोजन. डीकेएम चषक बघूया, एक जबरदस्त मंडळ, सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक, यांनी कोरोना काळामध्ये बऱ्याच ठिकाणी जे सामाजिक उपक्रम राबवले बघूया या ठिकाणी. अमित घाडगे यांच्या माध्यमातून बघूया आणि आशिष घाडगे. तर पहिले षटक प्रगतीवर बॉलिंग मार्ग तयार. पहिला गोलंदाज सचिन आणि हा चेंडू येस आउटसाइड द ऑप्शन. मुनादा अप्रतिम डिलीवर. या पहिला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. डीकेएम दत्तात्रय क्रीडा मंडल. नितेश होईर करावे गावातले एक रायझिंग स्टार. राईट आम राऊंड द विकेट आणि हा पहिला चेंडू लेटकट केला बघूया. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग आणि आपला तुम फिल्डिंग या ठिकाणी बघूया. मिळेल फक्त एकदा बघूया. शॉर्टपिच चेंडू अखंड पाहिजे. बॅकवर्डला गेला चेंडू, पंच केला बघूया. लेटकट केला चेंडूला, स्टेअर केला बघूया. चेंडू गेला बॅकवर्ड गली आणि थर्डमॅन यांच्यामधून. संघाची धाव संख्या बिनबाद एक, 1-1. श्री काळ भैरव क्रिकेट क्लब सावंत कोण या संघाने जिंकली नाणेफेक. पहिल्यांदा बॅटिंग. तीन षटकांचा सामना असेल. मिड ऑन एक शॉर्ट मिड विकेट आणि हा लॉब केला बघूया. जबरदस्त टायमिंग, पण तो चेंडू हवेमध्ये असेल. लॉंग ऑन लाव झाला, झेल सोडला. हमसे मुकाबल्याची आठवण आली, पहा त्याचा पेवरा काका. येस येस, डोक्यावरची ती हॅट आणि सभोवताली चेहरा त्याने मात्र कव्हर केलाय. येस येस, म्हणजे उन्हाचा त्रास थोडासा होतोय. आपण मगाशी जो पराभूत झाला संघ मोरगिरी, त्या टीमच्या कॅप्टनला प्रतिनिधीला इन्व्हाइट करूया. संकल्पना किती छान आहे पहा, जो संघ या स्पर्धेमध्ये खेळ करतोय, तब्बल 32 संघांना खरं तर विठ्ठल रुक्मिणी ही अप्रतिम अशी जिवंत भासणारी प्रतिमा पुरस्कृत करून आपण त्या संघाचा खरं तर सन्मान करतोय आणि विनंती करू मोरगिरी टीम आपला. काय जबरदस्त मारा बघूया या ठिकाणी. अप्रतिम डिलीवरी संपूर्ण टोटली बीड झाला, सुदैवाने बचावला बघूया. या ठिकाणी संघाची धावसंख्या झाली 2-2. बिनबाद 2-1 आणि सचिन भेदक मारा, जबरदस्त मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग संघाच्या वतीनं. पहिले षटक प्रगतीपदार बॉलिंग मार्ग डीकेएम चषक 2023 असा अंतिम शेवटचा दिवस. राईट आर्म राऊंड द विकेट मीडियम पेसर आणि हा येस ओवरपी चेंडू. पुन्हा एकदा आपला तुम फटका बघूया. चेंडू आहे लॉंग ऑफला, ट्रॅव्हल होते आणि मिळते 4 धाव घ्या. दमदार टायमिंग, नेत्रदीपक टायमिंग, जबरदस्त शॉट, चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या 6 धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. धावांची व्याप्ती, धावांची उभारी 6-1. श्री काळ भैरव क्रिकेट क्लब सावंत कोंड आणि कांगोरीगड 11-6 असा विद्यमान सामना. दोन टोक्यामध्ये घमासान, यादवी रणधुंदवी, धुमत चक्री, चकमक जुगलबंदी, आतषबाजी आणि षटक क्रमांक पहिला प्रगतीपदावर सचिन. येस पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु येस थोडासा जास्त हवेमध्ये बाहेर निघाला. व्हाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धाव मिळेल. टोटल स्कोर इज 7. पहिली एक्सेस, पहिली अवांतर.
जबरदस्त व्यासपीठ, दमदार आयोजन या ठिकाणी, डीकेएम चषक 2023 आणि ह्या येस आउटसाइड द लेग स्टंप, पहिला आउटसाइड द आउटस्टंप, नंतर बघूया लेग स्टिक अगेन दॅट शुड बी वाईट, टोटल स्कोर इज 8-1. तर टोटल स्कोर इज बिनबाद 10-1. एका ठिकाणी असा स्पर्धेला गेलो होतो, कॉमेंटी करत होतो, काहीतरी प्रॉब्लेम झाला, विचारतात आता स्कोर काय झाला, साला स्कोरर बोलायला तयार नाही, म्हटलं स्कोर साला मुका आणून ठेवला आहे, मुका नाही तरी 4-5 गुटख्याच्या पुढे टाकल्या होत्या, दादाने पण टाकल्यात, कदाचित त्यांना माहिती नसेल, साला आमच्याने सुजवणार बरं की नाही, करा सगळं पाहिजे करा, मग हा आमचा हे माकडाड आहे, पाठीचा कणा नाही. थांबा थांबा जरा एक मिनिट एक मिनिट. पहिल्या बॉलला किती धावा निघाल्या होत्या? 2-1. पहिला बॉल 0, त्यानंतर 2-1 निघाली होती, 1-2 निघाल्या होत्या बरोबर, 2-1 अंपायर. थोडं स्कोर करेक्ट आपण करतोय, जरा प्लीज जरा थांबणं थांबवा प्लीज, थोडं स्कोर करेक्शन करायचंय. पहिली धाव 1-2 काढल्या, एकच काढली बरोबर, म्हणजे 0-1. अरे तर बाबा तिकडे काय त्यांना काय उपटायला ठेवलंय, जरा थांबा जरा प्लीज, अरे तेवढे मोठे आहे ते MCAचे पंच आहेत. पहिला डॉट, दुसरा 1, त्यानंतर 2, ओके, त्यानंतर 0, त्यानंतर 4, त्यानंतर वाईड, 2 वाईड आणि मग 0, 1-3-4-7 आणि 2-9, 1-2-3-4-5-6 बरोबर, 3-4-7, 7-2-9 बरोबर, 1-2-3-3 आणि पहिला डॉट, चौथा डॉट आणि शेवटचा डॉट, चौथा डॉट आहे, चौथा डॉट सांगितलं इकडे. चला वी आर ऑन ट्रॅक, ॲडेड रिवाइज स्कोर बुक. दोन वाईड आहेत, चौकार आला ना तो, एक चौकार आला इकडे लॉंग अपला, पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर एक आणि वाईड, वाईड आणि 0, म्हणजे 10 धावा झाल्या. जाऊ द्या दादा, काय नाही, यस रिवाइज स्कोर इज 10. दादा सगळे आपलेच माणसं आहेत, बघूया एका खोलीत 20-20 भये झोपत आहेत, त्यांचं पटते बरोबर की नाही, पण मराठी माणसाचं पटणार नाही. ही खंत आहे शोकांतिका आपल्या माणसाची. नक्कीच टोटल स्कोर इज 10-1 बिनबाद 10 बघूया, आणि षटक क्रमांक दुसरं प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क होता यार संदेश संघाच्या वतीने, दुसरं षटक प्रगती बदल आपल्या ठेवणीतलं वटणीलं वैद्य, पहिलं षटक 6-10 10-1 कैलास
आणि हा यस पुन्हा एकदा स्कूप केला बघूया चेंडू झाला या ठिकाणी लॉंगलाईन टिप्पण्याच्या मधून मिळते चार धावूया अफलातून फटका शॉर्टपिच चेंडू अकोटा बॅजा संघाचा टोटल स्कोर झाला 14-14 बिनबाद 14 दमदार सलामी धुंद फुंद बेधुंद सुरुवात या ठिकाणी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा श्री कालभैरव क्रिकेट क्लब सावंत कोंड टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली प्रतिस्पर्धी संघाला खेळण्या फिल्डिंगचं आमंत्रण नव्हता धावत दिले बघूया षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर पहिल्या षटकात धावा कुठल्या 10 मिस्टर कैलास हो येस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग अफलातून फटका पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकवर्स केले मिडविकेटांच्या मधून तर मिळतील 2 धावा टोटल स्कोर इज मुव्हिंग 16-16 बिनबाद 16 दमदार सलामी अफलातून सुरुवात बघूया कारण वेल बिगन इज हब डन त्याची सुरुवात चांगली त्याचा अर्धा अधिक काम झाल्यासारखं बघूया दमदार सलामी या ठिकाणी बॉलिंग मार्कवर तयार दुसऱ्या षटकाचा मार्क काढताना तगादा जाणार राईट आर्म होते विकेट आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप बघूया पंचांचा या ठिकाणी वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाईन मारा आणि पंचांचा नो बॉलचा इशारा यास थ्रो बॉल याला म्हणतात अंपायरिंग येस 1+ म्हणजे टोटल 2 करेल 2 धावाचे पेनल्टी जो कोणी गोलंदाज फेकी करेल त्याला 2 धावाचे पेनल्टी अतिशय चांगली स्पर्धा बघूया अमित जे घडगे साहेब बघूया कारण थ्रो गोलंदाजी अलाउड नाही थ्रो गोलंदाजी मसाले खोटी नोट कपवायचे मार्केटमध्ये बरोबर की नाही टोटल स्कोर झाला या ठिकाणी 18-18 आणि हा येस स्वीप करायचा आहे पुन्हा एकदा वाईड येस या ठिकाणी पंचांचा निर्णय वाईडचा दिशा 1+1 2 धावा मिळतील टोटल धावा झाल्या 21-20 धावसंख्या बिनबाद 20 पहिल्या षटकात धावा आल्या 10 दुसरं षटक 10 धावांचं सामना नक्कीच रंगतदार दोन्ही संघ आहे तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये बिग बॅटल आणि हा येस पुन्हा एकदा लेग स्लिपला या चांगल्या फिल्डिंग या ठिकाणी टोटल स्कोर इज 22-21 म्हणून दोघांना विनंती करतो तुम्ही 12th मॅन कंपल्सरी आवश्यक आहे बघूया आम्ही जरी बोलत असलो किंवा स्कोर असला आहे सगळे चुका करतात नशीब तुम्ही गोटणे अंपायला आणला नाही आणि वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाईन मारा 22-2 22-9 ते झालं तेवढेच घेतल्यात दोनच घेतल्यात तीन घेतल्यात काय अच्छा अच्छा ओके तर 3 धावेचा बेनिफिट चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये जबरदस्त बिग बॅटल कडवी कडवा संघर्ष कडवा प्रतिकार 2 डोंग्यामध्ये घमासान आमने सामने दोन्ही संघ तुल्यबलात बघूया या ठिकाणी षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर राईट आर्म होते विकेट हा येस पुन्हा अपरकट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये असेल परंतु हा झेलला ड्रॉप बघूया पुन्हा 2 धाव मिळतील धाव संख्या 28-28 पहिल्या षटकात 10 दुसऱ्या षटकात 10 18 धावा लास्ट डिलिव्हरी इन द सेकंड ओव्हर हो येस पुन्हा एकदा चपराक मारली बघा चेंडू गेला पॉइंटला अकोट डाव्याचा बॅकवर्ड लागला तर चेंडू पंच केला बघा मिळेल 1 धाव आणि षटक क्रमांक ठिकाणी दुसरं संपूर्ण टोटल स्कोर इज 29 12 चेंडू 29 29 फॉर नन आफ्टर हे काय आवडलं काय बॅट चेंज
आता त्या बॅटने चांगला खेळत होता. एकोणती धावा अजून काय पाहिजे अजून. चला ही आहे पनवती बरं की नाही. आणि संघाच्या वतीनं अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर सिक्स बॉल टू गो अथर्व. सर नावं भारी भारी आहेत मात्र क्रिएटिव्ह. यस नक्कीच काका. ट्रॉफीज सुद्धा क्रिएटिव्ह अगदी कस्टमाइज कस्टमाइज ट्रॉफीज आपण बनवल्या त्या स्पर्धेमध्ये. संकल्पना बघूया डीकेएम दत्तात्रेय क्रीडा मंडळाची ही जबरदस्त स्पर्धा अफलातून स्पर्धा बघूया. काहीतरी नवीन संकल्पना घेऊन बघूया. त्यांना आम्ही जाहीर निमंत्रण देतो की भाई केपीला तुम्ही या. तुम्ही 13 आणि 14 मकर संक्रांत आहे. करावे प्रीमियर लीग धमाका. दोन दिवस आपल्या करावेची जत्रा नक्कीच बघूया. आणि येताना तिळगुळ घेऊन या बरोबर की नाही. म्हणजे संबंध अजून दृढ होतील. आणि हा शेवटचा गोलंदाज पुन्हा या ठिकाणी चेंडू द्या लॉंग ऑन ला अथर्व बघूया. पहिला चेंडू पुन्हा येतात. दोन धाव मिळतील. या चांगल्या रनिंग मेनिंग भेके चांगला तालमेल चांगलं कॉलिंग. दोन धावांनी संघाची धावसंख्या 31 बिनबाद 31. पाच चेंडू आहेत. अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल. देम आहे धरणीट आहे रन उठवावा लागेल. 5 balls to go कारण तुमची विकेट गेलेली नाही आहे. आणि हा फुलटा चेंडू परंतु फायदा उचलला बघूया. सॉफ्ट डिसमिसल चेंडू गेला मिड ऑफला. खराब फिल्डिंग खराब फटका याला म्हणतात विद्याबालांचा दर्टी पिक्चर. बरोबर की नाही. धावा किती दोन काही एक दोन धावामध्ये बघूया. 33 झेल पण सोडला. दोन धाव म्हणजे गाढवी गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं. आणि हा येस पुन्हा स्टेअर करायचा आहे परंतु बॅटच्या रडामध्ये चेंडू डॉट बॉल बघूया. आणि पंचांचा निर्णय बघूया या ठिकाणी. विकेट येस कॉट बिहाइंड. येस पंचा बाद झाला तो काय निघाला ना त्याने प्लीज सोडली. अरे डीजेवाला कुठं आहे. त्याला पैसे कबूल केलेत ना पहिले ते सांगा. पहिले तर ते सांगा बरोबर की नाही. सगळं आहे तर पैशाचा म्हणून अमित घाडगे सगळी सोंग आणते पैशाचा सोंग आणता येत नाही. आणि हा येस ओ अप्रतिम डिलिव्हरी. फन्नाट मारा सुसाट मारा बघूया या ठिकाणी. डीकेएम चषक गाजणार आवाज घुमणार क्रिकेटच्या मैदानाला. डीकेएम चषक गाजणार आवाज घुमणार क्रिकेटच्या मैदानाला. डीकेएम चषक गाजणार वाकण आणि रणवडी टॉस साठी या. थोडं लावण्या होऊन जाऊ दे ना काका. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्यास्त चाललाय. वाकण आणि रणवडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. काका मगाशी पैशाची बात तुम्ही छेडली. पैशाचा एक अलिखित नियम आहे. जितके पैसे गाठीला तितके माणसं भेटीला. नक्की नाही. येस पैसा असेल तर किंमत आहे. पैसा म्हणजे तुम्हाला बायको पण विचारणार नाही बरोबर की नाही. आणि हा पुन्हा लॉप केला चेंडू हवेमध्ये असेल. वाईट इज मिडवे गेला. अँड दॅट शुड बी आउट. येस अफलातून झेल बघूया. आणि धक्का क्रमांक 3 बॅक टू द डग आउट. आणि विकेट हॅट्रिक म्हणते. कितवी हॅट्रिक. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. सेकंड हॅट्रिक. मधल्या फलीतील मिडल ऑर्डरचा फलंदाज द टोटल स्कोईज 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3-3 बघूया. शेवटचं षटक मात्र अफलातून बघूया. जबरदस्त मारा केला प्रतिस्पर्धी संघाला. अथर यस अफलातून बॉलिंग. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा सुसाट मारा. लास्ट डिलिव्हरी इन द थर्ड ओव्हर.
धाव संख्या 3 बाद 33 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट 2 षटकामध्ये 29 फक्त 4 धाव दिल्यात काय बॉलिंग केले बघूया ओ यस पुन्हा एकदा अजून चांगला चेंडू बघूया आणि हा मट्ट्या कोटा संपलेला बघूया आणि 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 2 षटकात 29 नंतर मात्र फक्त 4 धावा 3 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस गोलंदाजीचं पृथक्करण बॉलिंग विश्लेषण वाजव डीजे पोलादपूर तालुका म्हणजे रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर हा तालुका या तालुक्यातील खरंतर ही क्रिकेट असोसिएशन फक्त 2 वर्ष झालीत आणि या तब्बल 2 वर्षामध्ये 75 हून अधिक संघ मात्र या असोसिएशनसोबत जोडले गेलेत दरवेळी प्रत्येक सीझनला किमान प्रत्येक वीकमध्ये एक स्पर्धा असते त्यांची फिक्स 2 दिवस स्पर्धा असते प्रत्येक दिवशी 16 संघाप्रमाणे दर वीकला प्रत्येक स्पर्धेमध्ये 32 संघ खेळ करतात आणि प्रत्येक वेळी खरं तर नवी मुंबईतलं एखादं क्रीडांगण मात्र नक्कीच ते चॉईस करतात परंतु त्यांच्या पसंतीस उतरलेलं हे श्री गणेश रामलीला क्रीडांगण जिथे दरवर्षी आपली आग्रिकोलांची परंपरा जपणारं खरं तर आग्रिकली महोत्सव हा दरवर्षी असतो आपल्या मैदानावर ठेवायचे पण आपलं मैदान अवेलेबल नाही खरं आपली मक्तेदारी दुसऱ्याकडे आहे ना नक्कीच नक्कीच आपल्या मैदानाचं त्यांनी जरूर पाठपुरावा घेतलाय 2 ते 3 वेळा त्यांनी व्हिजिटही केलं त्यांचे कोर कमिटी मेंबर्स येत्या दिवसामध्ये आम्ही त्यांना थोडं प्रॉमिस केलं की मार्च घडगे यावर्षी 75 पुढच्या वर्षी 101 करा म्हणजे धृतराष्ट्राचा रेकॉर्ड तोडा त्याने तर 101 पुरं जन्माला घातली आणली असून चला 34 धावांची गरज चला ओपनिंग बॅट पाठवा प्लीज कांगोरी 11 सडे स्पीड अप करा प्लीज महेश दळवी आमचे सन्माननीय अतिथी त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे या व्यासपीठाचा एक विशेष उल्लेख आम्ही करतो आहे आलेल्या प्रत्येक अतिथींचा खरं तर ही सर्व गावाकडची माणसं आज नवी मुंबईमध्ये चाकरमणी कामानिमित्त मात्र इतरत्र नवी मुंबई 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 उपनगर पुणे अशा महाराष्ट्रभर इतरत्र पसरलेले खरं तर हे सर्व आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी या असोसिएशननं फार चांगलं खरं तर इथे इनिशिएटिव्ह घेतलं आहे आणि आपण पाहताय क्रिकेटच्या या व्यासपीठावर पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय येस म्हणजे चाकरमानी बघा शाली पण किती जबरदस्त आहे बघूया मग यांना लग्नाचा बसता नको बांधायला यायला नक्कीच नक्कीच प्रत्येक एका एका छोट्या छोट्या गोष्टी म्हणून तुम्हाला नक्कीच चांगलं लक्ष केंद्रित करून 34 काय पाहिजे चला रनआउट टीम नेक्स्ट मॅचमध्ये टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतली आहे आणि महत्त्वाचं काय काका तर प्रत्येक टीम एका सिंगल ड्रेस कोडनं मैदानात उतरते नाहीतर आपले कधी कधी 1000 वेळा सांगावं लागतं की एका सिंगल ड्रेस कोडने उतरा मैदानात ऐकत नाही भाऊ कधी सिव्हिल ड्रेसमध्ये असतात कधी एखादा डायरेक्ट कारमध्येच तिकडे चेंजिंग वगैरे करून बरेचसे प्रकार होतात शिस्त पाहिजे डिसिप्लिन क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन चला 34 धावांची गरज या ठिकाणी कांगोरीगड 11 सव्या संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 34 धावा म्हणजे बरोबर 11.33 सचिन आणि निशांत आणि पहिला गोलंदाज या ठिकाणी काळ भैरव वास्तविक नितीन भुया 12 चेंडूमध्ये 29 होत्या दुसऱ्या षटकाचा तिसऱ्या षटकाने मात्र कमालीची बॉलिंगंदाजी केली आणि तो ठरला भुया नीरज येस चला मॅच आपल्याला सुरू करायची आहे प्लीज टाइमपास करू नका प्लीज बऱ्याच माझे बॅक आहेत कारण मॅचेस लवकर संपल्याने म्हणजे देशीवाले मुकले नाही का भाऊ बरोबर की नाही ते थांबायला तयार ऐकतंय का हो अमित सर काकांनी काय म्हटलं ऐकलं का मॅचेस लवकर संपवायच्या म्हणजे देशीवाले मोकले होतील ज्याने त्याने करावं आपल्या बलकड बुद्धीला नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा फ्लेक केला बघूया चेंडू गेला बॅक वर स्क्वेअर लेग ला या ठिकाणी पुन्हा एकदा खराब फिल्डिंग 2 धावे जाय बेनिफिट शॉर्ट पिच चेंडू अकोटा बेदा बघूया चेंडू फ्लेक केला संघाची धावसंख्या 2 वर 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी
सचिन इज बैटिंग ऑन टू नॉन स्ट्राइकर निशांत इज एट टू गेट ऑफ द काउंट टोटल स्कोर इज 2-4 नीरज ने हाँ यस पुनः एकदा या वर्षातील नेक्स्ट मुद्दा बघूया पंचांत निर्णय बघूया हॅशिल डॉट बॉल चांगला चेंडू कमबॅक करते गोलंदाज 34 धावांची जरी गरज असली बघूया शेवटी क्रिकेट आहे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन डेज चांगली स्पर्धा डीकेएम चषक दत्तात्रय क्रीडा मंडळाची ही मानाची स्पर्धा आणि हा यस खरं म्हणजे फलंदाज ऑप्स्टमच्या बाहेर होतं त्याला वाटलं वाईट आहे पण चूक तुझी आहे ना बरोबर की नाही डॉट बॉल पहिल्या चेंडूवर दोन नंतर माझा सलग दुसरा चेंडू निर्धाव आणि हा चेंडू पुन्हा एकदा मिळेल फक्त एक धाव यस वास्तविक शॉर्ट सिलेक्शन तंगाच्या धावसंख्या फक्त इनिमिन 3 4 बॉल्स अबिम बॉल टोटल स्कोर इज 3-4 तुम्हाला टार्गेट आहे 11.33 पहिल्या चेंडूवर म्हणजे वास्तविक आक्रमण करायला पाहिजे बघूया 2 बॉल्स टू गो इन दी फर्स्ट ओवर मिस्टर नीरज पॉवर प्लेमधले पहिले षटक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट या दिशाहीन चेंडू चेंडू जाईल आउटपिट फास्ट आहे बघूया डिफाईन लेगला 1+4=5 टोटल धावसंख्या 8 बघूया शेवटचा म्हणजे शेवटचे दोन बॉल बाकी आहेत बघूया व्हाईटचा इशारा आणि हा लॉब केला चेंडू हवेमध्ये असेल परंतु नोमॅन्स लँडमध्ये जाईल यस चेंडू जाईल मिडॉनला बराच काळ हवेमध्ये होता दोन धावा संघाचे धावसंख्या 10 म्हणजे आवश्यक टार्गेट शेवटचा चेंडू बाकी आहे बघूया शेवटच्या चेंडू चौकार आला म्हणजे टार्गेट म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिकेट इज मोस्ट कंपल्सरी आणि ह्या मला वाटतं अगेन दॅट शुड बी या डॉट बॉल षटक क्रमांक पहिल्या संपूर्ण पहिल्या षटकात धावा आल्या 11 धावा उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 22 धावा म्हणजे प्रति षटकामाग 11 धावांचं इक्वेशन समीकरण किती 10 नाही 11 आहे ना 10 10 10 10 10 त्याचं लक्ष आहे बघा एक डोळा मॅचवर एक डोळा इकडे आहे बरोबर की नाही कल्पेश नाही बरं असं पाहिजे तुम्ही आमचं आमच्यावर जाऊ नका तुम्ही इकडं बसले तिकडं तेवीस धावांची गरज 12 चेंडू उर्वरित म्हणजे 11.5 धावांचा स्क्रीन रनरेट आहे आणि गोलंदाज संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती वदा बॉलिंग मार्क व तयार नवीन मीडियम पेसर अनुफ मध्यम गती गोलंदाज बारा चुनी आणि हा या दमदार स्ट्रोक बघूया यस आउट ऑफ पार्क म्हणजे बऱ्याच काळानंतर बघितलेला पहिला षटकार त्याला म्हणतात आदिवासी इलेवन बॉल्स टू गो रिक्वायर्ड 18 रन्स आणि हा पहिला षटका त्याच्यानंतर चिंटू जायला अपरातून फटका बघूया डेप एक्स्ट्रा कवाला दमदार स्ट्रोक बघूया आणि फलंदाज यस इज गॉन ऑलरेडी नॉट आउट ते चांगलं रनिंग बिनिंग वेगे यस 10 चेंडू आणि 16 धावा 1.60 10 बॉल्स टू गो नीडेड 16 रन्स कांगोरीगड 11 साडे सांगायला बघूया सामना जिंकण्यासाठी एक रंगतदार सामना हाय व्होल्टेज मुकाबला जबरदस्त क्लायमॅच रंजक रोमांचक नाट्यमय चित्ततारक सामना हो पुन्हा एकदा क्लास फटका यस दर्जेदार स्ट्रोक
चेंडूदार डिपेश काव पॉइंट ला बुया दमदार स्ट्रोक अपला तुम कटका बुया नेत्र दीपक चेंडू ने बारह धावांची गरज 33-34 धावांची गरज असताना बघा दमदार बॅटिंग गेली या ठिकाणी राइट आर्म ऑफ द विकेट हा यस जबरदस्त टाइमिंग आपला तो मटका फ्लिक केला बघा चेंडूचा डीप मिडवे गेला पहिला बावीस म्हणजे हा खरा खलनायक आहे फक्त दोन धावांची गरज चला म्हणजे या मॅच मध्ये निकाल स्पष्ट बघूया सहा चेंडू राखून एक जबरदस्त विजय आणि प्रतिस्पर्धी संघाचा खात्मा आणि